जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकाना ठाकूर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आणि दर्पण 2024 भव्य आयोजनात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रजनीश के कामत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमॅन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी महाविद्यालयातील क्रीडा, कला, संशोधन, सेवा क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांनी विभागीय, विद्यापीठीय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश प्राप्त केले अशा विद्यार्थ्यांचा आणि महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. महाविद्यालयातील शैक्षणिक पात्रता वृद्धिंगत करणारे प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा नृत्य, गायन आणि अभिनय यांचा कला संगम असणारा दर्पण हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा झाला. या सोहळ्यावेळी डॉक्टर रजनीश कामत यांनी कोणत्याही कामाचा तणाव न घेता त्या कामाचा आनंद घेतला पाहिजे असे विद्यार्थ्यांना सांगितले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी वी टॉक लॉट अबाउट व्हॅल्यूज अँड दिस कॉलेज इज इन द फोरफ्रंट बिकॉज द काइंड ऑफ व्हॅल्यूज आर शोन बाय द स्टुडंट्स. I am really touched by this. Another very interesting aspect of this function, I could see that when the name of the student was announced, it was announced with the name of his or her mother, which is again a very notable aspect of this college. So these are really interesting because I have never seen these kind of things in other colleges, in other awarding functions. One more thing which I want to appreciate, along with the students, there was an announcement of the profile of the student. What the students likes the most, what is his ambition, who is his heroes in real life. And really with this, we can make out that the multidisciplinary education, the holistic education, the all-rounded personality development, which is envisaged in national education policy, the college is putting in place in the students. So therefore all the students should give a big hand to the dynamic president of this sanstha as well as the dynamic principal of this college. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे आणि संयमाचे तसेच त्यांच्या घवघवीत यशाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या पालकांचे सुद्धा कौतुक केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आमच्या कॉलेजचं हे जे धोरण जे आहे ते खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान वाटतोय की आमची मुलं ज्या दिशेनं जायला पाहिजे त्या दिशेनं बरोबर चाललेली आहेत. आपल्या याच्यामध्ये संस्थेचा जे लोगो आहे त्यात म्हटलं आहे विद्या विनयनं शोभते जे गडबड गोंधळ न करता आपलं हस्तगत केलेलं आहे त्याचा इतरांचा सुद्धा मान सन्मान देऊन नम्रतेनं आपण वागलो तर खरं आपली विद्या हस्तगत केली असं वाटेल. नाहीतर मग आपण जरा झालं की गर्वानं फुलांनी पारागली काय ते शिकी मिळवायला लागलं असं होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कॉलेजनं जी बक्षीस मिळवली आणि जे काय यश मिळवलं आहे त्याचं इतकं मोठं पुस्तक म्हणजे इतक्या विद्यार्थ्यांना इतक्या सरांना विविध स्तरावरती आपण प्राईज घेतलेत. कॉलेज लेवल नव्हे, झोनल नव्हे, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपण जे यश मिळवलेलं आहे त्यामुळं आम्हाला वाटतं आता चांगुकांना ठाकूर हे नाव आपण ऐकलं तर खऱ्या अर्थानं ज्यांना सही नीट करता येत नव्हती, ज्यांना सहीसुद्धा नीट कर चा गु काढताना कोणा ओकार येत नव्हता काढायला, अशा प्रकारची एक व्यक्ती आज ॲटोमनस कॉलेज काढून इतक्या विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना 4,500-5,000 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात विविध प्रकारचं. ज्युनियर कॉलेज सोडून बऱ्याचशा ठिकाणी ज्युनियर कॉलेज जोडलेलं असतं पण ते न होता नुसतं सिनियर कॉलेजमध्ये अगदी अंडर ग्रॅज्युएटपासून तर PhD पर्यंत आणि पेटंटसुद्धा मिळवतात ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध मराठी अभिनेते गौरव मोरे यांची उपस्थिती लाभली. CKD कॉलेज
सरांचे मनापासून आभार. 2009-10 आणि 8-9-10 हे दोन वर्ष मी या कॉलेजला होतो. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही ते वरती रिहर्सल करत होतो आम्ही आणि एकदा दर्पण 2010 गणेश ह्या परफॉर्मन्सला मला आठवतं गेल्या वर्षी निखिलनं पण सांगितलं होतं आमच्या एवढा मोठा खेळा माझ्या पायात घुसला होता. काय हा थोडं थोडं सांगतो मग मी येतो परत तुमच्याकडं. एवढा खेळा माझ्या पायात घुसला काय ना थोडंसं नॉस्टॅल्जिक झालं 10 वर्ष परत मागे करू ना. त्यामुळे तुम्ही 10 वर्षांनी आता तुम्ही पण नॉस्टॅल्जिक व्हाल. तर खूप घडवलं या कॉलेजने आम्हाला 2 वर्षात आणि खूप छान वाटलं इकडे येऊन. आता काय बोलायचं सांगा बोलतो एवढं सांगितलं मी माझं. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. मान हलवा मान. आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. एवढी सगळी गर्दी बघून मला असं वाटलं अरे बाप ए बच्ची. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय टी देशमुख, अध्यक्ष अरुण शेठ भगत, कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे संचालक डॉ श्रीनिवास कुलकर्णी, डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठ मुंबईचे निबंधक डॉ विलास पाध्ये, इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ विशाल बानेवार, एल्फिस्टन महाविद्यालयाचे डॉक्टर समाधान वाघमोडे, ॲडव्होकेट विनायक कोळी, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SK पाटील, कला शाखेचे प्रमुख डॉक्टर BS पाटील, वाणिज्य शाखेचे प्रमुख डॉक्टर SP यादव, विज्ञान शाखेच्या प्रमुख डॉक्टर JS ठाकूर, IQSC विभागाचे समन्वयक डॉक्टर BD आघाव, रुसा समन्वयक डॉक्टर SN वाजेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे समन्वयक गणेश जगताप, सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख डॉ गीतिका तंवर, डॉ मंदा म्हात्रे यांनी परीक्षण घेतले.